नम परम कल्याण नम परम मंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नम परम कल्याण नम परम मंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। भगवान श्री विठ्ठल स्वरूप सद्गुरुनाथांच्या चरणी वंदना करून आजच्या या चिंतनाला प्रारंभ करूयात। आजचा अभंग आहे तुकोबाराय महाराजांचाच, पाच चरणाचा। विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा, विठ्ठल उभा पहावा विटेवरी। अनाथांचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, तोडी भवबंधू यमपाश। तोची शरणांगता विठ्ठल मुक्तिदाता, विठ्ठल या संता समागमे। अनाथांचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, तोडी भवबंधू यमपाश। विठ्ठल गुणनिधी विठ्ठल सर्वसिद्धी, लागली समाधी विठ्ठल नामे। अनाथांचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, तोडी भवबंधू यमपाश। विठ्ठलाचे नाम घेता झाले सुख, गोडावले मुख तुका म्हणे। अनाथांचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, तोडी भवबंधू यमपाश। विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा, विठ्ठल उभा पहावा विटेवरी। तुकोबाराय महाराजांनी भगवान पांडुरंगांचं गुणवर्णन करणारा आणि योगशास्त्रातला एक सर्वात उत्कृष्ट असा अनुभव देणारा हा अभंग या ठिकाणी आपल्यासाठी म्हणून संत माऊली तुकोबाराय महाराज सांगतात। या अभंगाचं एक विलक्षण वैशिष्ट्य आहे, विलक्षण प्रेम आहे। ज्याप्रमाणे कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू स्वरूपा कृष्ण माझा म्हणत होते, तसे ते विठ्ठलाचं स्वरूपाचं वर्णन केले। पंढरीचा राणा पांडुरंग त्या विठोबाची अक्षरं तीन, पण हे तीन अक्षरं जी जिभेवरती उमटतात त्याला आयुष्यामध्ये गोडवा प्राप्त होतो, त्याचं आयुष्य गोड होतं। किंबहुना गोडावले मुख, म्हणजे त्याचं मुखमंडल प्रसन्न होतं। माऊली तुकोबाराय महाराज आम्हाला सांगतात, तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये स्वतःचाही अनुभव सांगितला आहे। महाराजांनी भगवंताला विठ्ठलाला कसं ध्यावं, कसं ग्याव गावं, कसं चिंतन करावं याचं आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे। आपल्या पूर्वीच्या प्रवचन सत्संगामध्ये जो विषय झाला होता की सुकृत वाढण्यासाठी काय केलं पाहिजे, त्याच्यावरचा हा अभंग होता, परंतु याची चर्चा थामानाने विशेष झालेली दिसत नाही। तर तुकोबाराय महाराज म्हणतात की विठ्ठल गीती गावा, त्याला खरंच भक्ती करायची ना भगवंतांची, त्याने दोन प्रकारातून भक्ती करावी। जसं 12व्या अध्यायामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला होता, एवं सत्युक्त आहे भक्तास्वाम परियुपासते तेषामिता व्युक्तान, एवं सत्युक्त आहे भक्तास्वाम परियुपासते। तर तिथं दोन मार्ग आहेत, एक भक्ती मार्ग, एक ध्यान मार्ग आहे। हे दोन मार्ग सांगत असताना कोणत्या मार्गाने आम्ही जावं हा प्रश्न विचारला होता अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना, आणि त्याच्यावरती उत्तर देताना भगवान परमात्म्यांनी ध्यान मार्ग सोपा आहे असं समजू नका, त्यामध्ये खूप कठीण आहे, पण सोपा मार्ग म्हणजे नामस्मरणाचा मार्ग आहे। मग नामस्मरणाचा मार्ग कोणता? तर अत्यंत सरळ साधा सोपा मार्ग, ज्याला गुरु असेल, ज्याला गुरु नसतील, ज्यांना गुरूंचा अभाव आहे किंवा ज्यांना गुरु कुठले अजूनही करावे कळत नाही, या सगळ्यांसाठी नाम, एकच नाम तुकोबाराय महाराज आम्हाला प्रेमाने देतात। ते म्हणतात की विठ्ठल गीती गावा, तुम्ही या विठ्ठलाला गायला सुरुवात करा, वेगवेगळ्या प्रसंगामध्ये तुम्ही त्याला म्हणा, तुम्ही त्याला गा, त्याचे अभंग म्हणा, अनेक संतांनी तयार केलेल्या रचना म्हणा। तुमच्या तोंडाला सतत विठ्ठलाच्या नामाला गायची सवय लावा, इतकं गा तुम्ही विठ्ठलाचं नाम की गाता गाता तुम्ही स्वतः विठ्ठलमय झालं पाहिजे। सहज येता जातपा सुद्धा भगवंताचं विठ्ठलाचं स्मरण करत राहावं। करता करता पांडुरंग आहे, मी मागेही अनेक वेळा सांगितलं ते आज पुन्हा सांगतो की ज्या ज्या वेळेला मन अशांत होईल त्याला मोठ्या आवाजात भगवंताचं नाव घ्यावं, तर हाक मारावं, विठ्ठला पांडुरंगा मायबाप्पा कृपाळू भगवंता गरुडध्वजा आनंद कानना आनंद कंदा, अनेक प्रकारातून त्या विठ्ठलाला आठवावं, चिंतन करावं, गात राहावं। जे भगवंताला गातात ते भगवंताला लवकर प्राप्त करतात। गीती म्हणजे काय? तर भगवंताला गाणं म्हणजेच भगवंताच्या नामाची तीन अक्षराची गीता आहे ती। जसं 700 श्लोकाची गीता,
तसं तीन अक्षराचं गीत आहे विठ्ठल. मानसपूजेमध्ये हा जो व शब्द येतो तो हा वम अमृतात्मकम म्हणून त्याला अमृत स्वरूप सांगितलेलं आहे. म्हणजे मुळात विठ्ठल नावामध्ये अमृत स्वरूप आहे, म्हणून त्या अमृत स्वरूपाच्या प्राप्तीमुळे भवरोग दूर होतात. त्यामुळे त्या आपल्याला त्या विठ्ठल नामाचं गायन करण्याची सवय लावली पाहिजे. आणि मग तुकोबाराय महाराज म्हणतात की विठ्ठल इतका गावा की गाता गाता त्या विठ्ठलाला आपल्या चित्तामध्ये स्थिर करावं. विठ्ठल चित्ती ध्यावा, ध्यावा म्हणजे ध्यान करावं. विठ्ठलाचं आपल्याच हृदयात आपल्या चित्तामध्ये ध्यान करावं. आणि कसं ध्यान करावं तर विठ्ठल उभा पहावा विटेवरी. हे ध्यान करत असताना डोळे मिटून तो जो विटेवरती ज्याची पावले समान हा जो पांडुरंग परमात्मा पंढरीत उभा आहे त्याला तुम्ही पहा. त्याची पावलं किती सुंदर आहेत, त्याच्या पावलामध्ये त्यांनी पैंजण कसे घातलेले आहेत, त्याच्या शेल्याचा सोगा कसा आलेला आहे, किंबहुना त्यांनी धारण केलेली काठी कशी बाजूला आहे, त्याचे कंबर किती कृश आहे, त्याच्या एका हातामध्ये शंख आहे, एका हातामध्ये पुष्प आहे, त्याची नाभी किती खोल आहे, त्याचं उदर किती कृश आहे, त्याचे बाहू किती अजान आहेत, किती अजान भाऊ आहेत, त्याच्या वक्षस्थळावरती श्री अक्षरांचे चिन्ह शोभायमान आहे, भगवंताच्या गळ्यामध्ये कौस्तुभ मण्याची माळा धारण केलेली आहे, त्याचा गळा शंखासारखा आहे, त्यांनी कानामध्ये मकरकुंडलं परिधान केलेली आहेत, त्याच्या मस्तकावरती सुंदर मुकुट आहे आणि मस्तकावरती भगवान शिवांना धारण केलेलं आहे, ज्यांची दृष्टी नासिकाग्र स्थिर आहे, जे हसतायत आणि जे भक्त आपल्या बघतायत, किंबहुना ज्यांच्या कपाळावरती गंधाच्या रूपामध्ये माथाशोभे पिंपळ पान हे दिसतंय, असं जे विटेवर जो उभा असलेला परमात्मा आहे त्या विठ्ठलाचं चित्तामध्ये ध्यान करावं. विठ्ठल उभा पहावा विटेवर, त्या विठ्ठलाला त्या परमात्म्याला जो विटेवरती उभा आहे त्या भगवंताला आपात मस्तक न्याळावं. आपण सुरुवात करावी नित्य 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 गायला आणि गाता गाता त्या विठ्ठलाला अनुभवावं, गाता गाता पंढरीत पोचावं. आणि हे चित्ताचं ध्यान करता करता इतकं सुंदर ध्यान व्हावं की त्या ध्यानामध्ये आपण विठ्ठलांच्या पावलांना स्पर्श करावा, दोन्ही हातांनी त्याची पावलं हळूच दाबावीत चुरावीत. खूप वेळा उभा येतो म्हणून आणि त्याच्यानंतर आपलं मन भरेपर्यंत त्याच्या चरणावरती मस्तक ठेवून वंदन करावं. आपल्याला कोणीही अडवणारं नाही, कोणी बाजूला हो म्हणणारं नाही, कारण आपल्या मुखामध्ये विठ्ठल आहे, आपल्या हाताला त्याचा स्पर्श आहे, आपल्या हृदयामध्ये त्याचं ध्यान आहे, किंबहुना आपली सर्व इंद्रिय विठ्ठलमय झालेली आहेत. तुकोबाराय महाराज आम्हाला ह्या पहिल्या चरणामध्ये विठ्ठलाला गायला आणि विठ्ठलाला ध्यायला ध्यान करायला शिकवतात. सुंदराचे ध्यान उभे विटेवरी सांगणारे तुकोबाराय महाराज. विटेवर उभा आहे या भगवंताचं या स्वरूपाचं ध्यान करा. विटेवरती उभा राहून तुम्ही काय दाखवलंय तर कमरेवरती दोन हात ठेवलेले आहेत आणि त्या दोन्ही हातांमध्ये भगवंतांनी एका हातामध्ये शंख आणि एका हातामध्ये कमलपुष्प धारण केलेलं आहे. याच्याही काही कारण आहे, पितांबराचा सोगा फार छान दिसतोय ह्याचं काही कारण आहे की आपलं निरंतर कल्याण करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी भगवंतांनी शंख हातात घेतला आहे आणि हापीची लिला कमळे पूजत आहे ते जे आपले भक्त आहे त्यांच्या मस्तकावरती ठेवण्यासाठी भगवंतांनी सुंदर असं कमलपुष्प आपल्या उजव्या हातामध्ये धारण केलेलं आहे. असा हा परमात्मा ज्याने पितांबर परिधान केलं तर सूर्यकल्याण निधान त्या पितांबराचा सोगा दोन पायाच्या मध्ये आपल्याला सुस्पष्टपणे जाणवतो दिसतो. बाजूला उजव्या बाजूला त्याची ती काठी आहे, ती काठी त्यांनी धारण करून मी गोपाळ होतो मीच कृष्ण आहे हे भगवंत दाखवत आहेत. आणि मीच सनकाधिक ऋषींचं ध्यान आहे, किंबहुना मीच भृगुऋषींनी मला लथा प्रहार केला होता तो भौमा पुरुष आहे, मीच आहे मूळ पुरुष आहे, मीच आहे लक्ष्मीचा पती मीच आहे हे भगवान सांगतात. पण हा अनुभव साधकाला तेव्हा होतो आपण डोळे भरून विठ्ठलाला पाहतो आणि डोळे मिटून विठ्ठलाला हृदयामध्ये पाहतो. ह्या दोन्ही गोष्टी तेव्हा सत्य होतात की ज्याला मुखामध्ये विठ्ठलाचं अखंड नाम गीताप्रमाणे गायलं जातं. गीत गात असताना कसं आपण आवाजाकडे न बघता त्या ओळ्या गुणगुणत राहतो मनात समोर, तसे विठ्ठल नावाला गुणगुणत राहतो. हा विठ्ठल कसा आहे त्याची वैशिष्ट्य जे आहेत ते पुढच्या तीन चरणामध्ये मौली तुकोबाराय महाराज आम्हाला सांगतात. हा विठ्ठल कसा आहे तर विठ्ठल हा अनाथांचा बंधू आहे. जे जे कोणी अनाथ आहेत, समजा कोणाला बहीण नाही, भाऊ नाही, कोणाला आई नाहीत, कोणाला वडील नाहीत, कोणाला पती नाही, कोणाला पत्नी नाही, कोणाला मित्र सखा नाही,
कोणाकडे कुठल्या तरीचे अभाव आहे, कोणाकडे शिक्षण नाही आहे, कोणाकडे ज्ञान कमी पडतं आहे, कोणाकडे आत्मीयता कमी पडतीये, कोणाकडे काय कमी आहे, कोणाकडे काय कमी आहे. या जगामध्ये परिपूर्ण असा फक्त पांडुरंग आहे, बाकी सगळे अपूर्ण आहेत. पण असं असलं तरी या जगाचं वैशिष्ट्य असं आहे की माझ्याकडे सगळं आहे असं मान्य करून मानून मोठी लोकं फक्त त्याच लोकांना जवळ करतात की जे त्यांच्या बरोबरीचे आहेत असं त्यांना वाटतं. पण विठ्ठलाचं तसं नाही आहे. हा विठ्ठल सगळ्यांचा आहे. आणि या विठ्ठलाला बंधू म्हटलं, बंधू म्हणण्याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की या विठ्ठलाने भावाचं नातं अत्यंत योग्य तऱ्हेने आत्तापर्यंत अनेक वेळा निभावलं आहे. रामावतारामध्येही हा भाऊ होता. त्या लक्ष्मणाला मांडीवरती घेऊन त्यांनी रात्रभर त्याच्यासाठी प्रेम व्यक्त केले. कृष्णावतारामध्ये हा भाऊ होता, त्यावेळेला तो आपल्या भावाच्या बलरामांच्या आज्ञेमध्ये राहिला. कृष्णावतारामध्ये हा बंधू होता, द्रौपदीचा भाऊ झाला. त्यावेळेला त्याने वस्त्ररूप धारण केलं, वस्त्रावतार धारण केला होता. आणि द्रौपदीचे वस्त्र धारण झालं त्यावेळेला त्यांनी वस्त्ररूप धारण करून भर राज्यसभेमध्ये दुःशासनचे द्रौपदीचे वस्त्र ओढत होता. त्यावेळेला इतके वस्त्र पुरवली की ज्या वस्त्राची गणती नाही करता येईल. हा ज्या वेळेला दुर्वासा मुनी छळायला वनामध्ये आले त्यावेळेला हा बंधुराया धावून आला. आणि त्या बंधुरायाने एक वाळलेलं पान खाऊन सगळ्या 1,00,000 ऋषींचं पोटगच्च भरून टाकलं आणि त्यांना परस्पर पाठवून दिलं. हा खऱ्या अर्थाने बंधू आहे. बंधू ज्येष्ठ असेल, अनुज असेल, हा असा बंधू आहे की जो बंधनातून मुक्त करतो, किंवा असा बंधू आहे की संकटातून मुक्त करतो. म्हणून माऊली तुकोबाराय महाराज भगवंताला भाऊ मानतात. कारण ह्या ठिकाणी भगवंतांच्याच अभिवचनामध्ये वेदव्यासाधिक शब्द वापरलेले आहेत. वेदव्याजी महाराज भगवंताबद्दल बोलत असताना त्या मूळ रूपामध्ये त्या पुरुषाबद्दल असं म्हणत होते की त्वमेव माता च पिता त्वमेव आणि त्वमेव बंधुश्च. तिसरा शब्द बंधू आहे. आई वडिलानंतर तिसरी जागा कोण घेतो तर फक्त भाऊ. या जगामध्ये भावाला वेदव्यासाने तिसरं स्थान दिले. पहिलं त्वमेव माता च पिता आणि त्वमेव बंधू. तू माझी आई आहे, वडील माझा भाऊ आहेस. कारण भावाचं नातं असं आहे की जे नातं हे शब्दातीत आहे. तर तो अनाथांचा बंधू आहे. कितीही आपल्याला संकट असली तरीही तो आपलं रक्षण करणार आहे, आपण खात्री बाळगावी. आणि ज्याला देवाची नापं जोडायचं आहे ना, एखाद्याला भाऊ नसेल चंद्राला भाऊ मानण्यापेक्षा भगवंताला भाऊ माना ना. पण चंद्राच्या हातून एकदा चूक झाली होती, त्याने गुरुपत्नीकडे वाईट दृष्टीने पाहिलं होतं. पण या भगवंताने कधीच कोणाकडेच बघितलं कृपादृष्टीने पाहिलेलं आहे. याला बंधू मानलंय. कोणाला बहीण नसेल, कोणाला भाऊ नसेल, कोणाला कोणी सखा नसेल, हा सगळ्यांचं ते नातं जुळतं आहे. म्हणून भगवंताला बंधू इतक्या प्रेमाने तुकोबाराय घरात गातात. आणि नुसतं बंधू म्हणत नाही तर यमक जुळवायला नाही, तर हा बंधू कसा आहे तर विठ्ठल कृपा सिंधू. हा विठ्ठल जो आहे हा कृपेचा सागर आहे. हा इतका कृपेचा सागर आहे की तुम्ही थोडंसं त्याचं नामसंकीर्तन करा, तो तुमच्यावरती कृपा करतत्पर असतो. तुम्ही थोडं नामसंकीर्तन करा, तुमचे सर्व दोष गुण सगळं नष्ट करून तो त्याच्यासारखा आपल्याला करतो. आणि तो काय करतो, तोडी भवबंधू यमपाश. तो भगवान परमात्मा अशी कृपा करतो की आपला भवबंध म्हणजे अर्थात संसाराचं बंधन आणि यमपाश म्हणजे आपल्याला मृत्यूच्या वेळेला पडणारे यमाचे पाश, की ज्यामुळे आपल्याला यमलोकात जावं लागतं आणि यमलोकामध्ये नरकामध्ये जाऊन अनेक प्रकारची दुःख भोगून नंतर पुन्हा एकदा मानवीय जन्म घ्यावा लागतो किंवा अन्य योनीत जावं लागतं. हा भगवंत असा आहे की तो भवसागरातून संसारसागरातून तेही पार करतो आणि यमाचे पाशही चुकवतो. भगवंताचं मोठं वैशिष्ट्य आहे, यमपाशातून मुक्तता तो देतो. किंबहुना ब्रह्मदेव जातसे ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृतस्यच म्हणून शब्द सांगतात. ब्रह्मदेवाच्या सांगण्याप्रमाणे जन्माला आलेला जीव एक दिवशी मरणार आहे आणि मरणारा जीव पुढच्या वेळेला लगेच जन्म पण घेणार आहे. पण हा भगवान परमात्मा मध्ये जर मुखामध्ये आला तर हा असा आहे की तोडी भवपाश तोडी भवबंधू यमपाश. हा भगवंत विठ्ठलाचं नाव ज्याच्या मुखामध्ये आहे ना, त्याचे तो संसार बंधन पण तोडतो आणि यमपाशसुद्धा सोडवतो, यमपाशातून सोडवतो. मग अशी आपण बघितलं की आजा मिळाला तोंडामध्ये नारायण नाव आलं, तेवढ्यातून त्याला यमपाशातून त्यांनी मुक्त केलं होतं तिथे दूतांनी. तर एवढा त्याचा कृपेचा सागर आहे. हा विठ्ठल कसा आहे
आता विठ्ठलाचं गुणवर्णन करत असताना तिसऱ्या चरणामध्ये विठ्ठलाचं गुण सांगतं अजूनही की तोची शरणांगता विठ्ठल मुक्तिदाता. जे भगवंताला शरण जातात त्या शरण जाणाऱ्या प्रत्येक जीवांचा मुक्तिदाता हा विठ्ठल आहे. तुम्ही मनाने म्हणा हे भगवंता, हे मायबापा, हे विठ्ठला, हे प्रभू रामराया, हे गोपालकृष्णा, हे जगद्गुरु, हे जगदबंधो, त्याला हाक मारा आणि म्हणा मी तुला शरण आलेलो आहे. आणि ही गोष्ट तो नक्कीच सत्य की तोंडाने म्हणावं लागतं की मी तुम्हाला शरण आलेलो आहे. आणि म्हणून रामरक्षेमध्ये अनेक वेळा शरणागतीचे मंत्र आलेले आहेत. श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामी वचसा गृणामी शिरसा नमामी शरणम प्रपद्ये, मी शरण आलेलो आहे. लोकाभिराम मृणरंग धीरम राजीवनेतम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये, मी तुम्हाला शरण आलेलो आहे. तोंडाने भगवंताला शरण जा गेलेलो आहे हा उच्चार करावा. आणि हृदयातून आपण भगवंताशिवाय अन्य कोणालाही हाक मारत नाही ही दृढता करावी. मग समजा तुम्ही की हाच विठ्ठल परमात्मा तुमचा मुक्तिदाता होतो का नाही. तुम्ही जिवंत असताना सगळ्या प्रकारच्या संकल्प विकल्प आणि वैचारिक संकटातून आंदोलनातून तुम्हाला मुक्त करेल, अंतिमतः उत्तम गती देईल. आपल्या नित्याची प्रवचनं ऐकणाऱ्या एका साधकाने मला प्रश्न विचारला. आज त्याचा प्रश्न आला, त्या प्रश्न त्यांनी विचारलं की तुम्ही मला एका अभंगात नारायणाचं नाव सांगितलं, एका अभंगात विठ्ठलाचं नाव सांगितलं, एका अभंगात कृष्णाचं सांगितलं, आणि तुम्ही म्हणता एका ठिकाणी म्हणता कृष्णार्पण म्हणा, नारायणपणा म्हणा, नारायणपणा वस्तू म्हणा, एका ठिकाणी सद्गुरुचरणार्पण वस्तू म्हणा, मग आम्ही नेमकं काय करायचं? आणि शेवटी मरताना जर नाव नाही आलं तर आम्ही काय, आमची गती काय? मी त्या बंधूंना सांगू इच्छितो, अरे तुम्ही आनंदवन संस्थानच्या गुरु गोविंद महाराजांचे शिष्य आहात. तुम्हाला दिलेलं नाम आहे ना, हे नाम हे सामान्य नाही आहे. या नामाचा चंद्रसूर्याच्या जन्मापासूनचा संबंध या आनंदवन संस्थानच्या गुरुपीठाचा आहे. ते नाम तुम्ही घेत राहा, कृष्णार्पणमस्तू, विठ्ठलार्पणमस्तू, नारायणार्पणमस्तू किंवा सद्गुरुचरणार्पणमस्तू, ह्या सगळ्या कोणाला अर्पण करतो त्यापेक्षा हे आपल्याकडे श्रेय न घेता अर्पण करायचा भाव लक्षात ठेवा. तुम्ही जरी बेशुद्ध पडलात आणि जायच्या वेळेला तुमची अवस्था काही कळणार नाही अशी जी असली तरी तो भगवान परमात्मा सद्गुरु राय गुरु गोविंद महाराज असे कृपाळू आहेत की अंतिम क्षणी तुम्हाला त्यांचं स्मरण आत चालू राहील, लोकाला दाखवायला नाही, आतून स्मरण होईल आणि तुम्ही निश्चितपणे जीवनमुक्त होता हा विश्वास जाऊ देऊ नका. कारण तोची शरणांगता विठ्ठल मुक्तिदाता. शरणागताला मी जे म्हणतोय आपल्या सारखं सुकृत वाढवा. सुकृत वाढवणं म्हणजे काय? तुम्ही भगवंताला शरण जा, नुसत्या शंका घेऊ नका. कारण काय होतं की शंका विचारतात, समाधान केलं तेवढ्यापुरतं बरं वाटतं, पण त्याच्यानंतर येरे माझ्या मागल्या आणि कण्या भाकरी चांगल्या पुन्हा तिथेतून बसतात, परत हळहळ फिरून लक्षात राहिलं नाही, मला काय आठवत नाही, काहीतरी सांगितलं महाराजांनी, जाऊ दे बरं वाटलं ऐकून. मी किती वेळा सांगितलं की अभंग दोन दोनदा ऐका, पण त्या नावाने मग नंतर जसं तुकोबाराय म्हणतात की मारत असे बंब नायकते कानी, हे कानावर पडतं तिथपर्यंत बरं वाटतं, त्याच्यानंतर पुन्हा अभंगांचा आणि आपला संबंध काही असेल दुरान्वये असं नाही, फक्त शंका विचारणे, शंका काढणे. पण गंमत अशी आहे की खरंच जर शरणागत भगवंताला झालात तर तो विठ्ठल मुक्तिदाता होतो. आणि तो मुक्तिदाता कसा होतो? तर तो आपल्या अंतरंगातले संकल्प विकल्प तर नष्ट करतोच, पण त्याचबरोबर जन्ममृत्यूचं जे कारण असलेल्या वासना आहेत त्या वासनांचा पण क्षय करतो. म्हणून त्याला नाव आहे विठ्ठल मुक्तिदाता. आणि विठ्ठल या संता समागमे मग यासाठी आपल्याला फार सुंदर असं मर्म सांगितलं तुकोबारायांनी की हा विठ्ठल मुखामध्ये बसण्यासाठी आणि त्याला शरणागत होण्यासाठी, त्याला बंधू मानण्यासाठी, त्याला जाणण्यासाठी काय करावं? तर अधिकाधिक संत समागम करावा. जितका तुम्ही संत समागम कराल, जितकं तुम्ही संतांच्यामध्ये राहाल, तितकं तुम्ही भगवंताबद्दल ऐकाल. बघा तुम्ही संसारामध्ये माणसं भेटली एकमेकांना, हां काय कसं चाललं आहे, तुम्हाला कळलं का तिकडे काय झालं, ऑलिम्पिकपासून गल्लीतल्यापासून मी कसा क्रिकेट चांगला खेळत होतो तिथपासून, वाढलेल्या भावांच्यापासून, राजकारणापासून वाटतील ते बोलतील. संसारातली माणसं भेटल्यानंतर ते फक्त व्यथाच बोलतात आणि कथा ते कुत्सित करत असतात, पण संत भेटल्यानंतर यातलं हे काही गोष्ट होत नाही. संत जे आहेत ते फक्त भगवंतांचं चरित्र वारंवार सांगतात. त्यावेळी लोक म्हणतात की तुम्ही तेच तेच काय बोलता, तुम्हाला भागो सांगून कंटाळा येत नाही का? नाही कंटाळा येत, कारण प्रत्येक वेळा आम्हाला ते नित्य नवा आनंद वाटतो. रोज आंघोळ केल्यानंतर आरशात तोंड बघताना तुला कंटाळा येतो का रे?
रोज तसं तोंड बघतोच, त्याला रोज त्याला लिक्विड लोशन लावतो, रोज त्याला पावडर चोपडतो, रोज त्याचा मेकअप करतो, पांढऱ्या पडलेल्या मिशीला काळ्या पेन्सिलनी कोरून काढतो, हे सगळे रोजचे तमाशे करतो. मग तुला कंटाळा येतो का? तुला ह्याच्यात कंटाळा येत नाही, पण रात्र झाली की तोंड धुतलं की सगळं जातं. सकाळी उठल्यानंतर पुन्हा हे सगळं करत बसावं लागतं, रंगवा चिंध्या रंगवायचं काम करावं लागतं. पण आम्हाला भगवंताच्या नामामध्ये रोज नित्य नवा आनंद, जसे भगवान शंकर म्हणतात की राम रामेची रामेची रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने. जसं तुझं तोंड हे भगवती पार्वती नित्य नूतन आहे, तसं राम नाम नित्य नूतन आहे. आणि म्हणून हा विठ्ठल कळण्यासाठी विठ्ठल या संता समागमे, फक्त संतांच्या बरोबर जर समागम केला, आपण त्याच्या सान्निध्यात राहिलो, तरच या विठ्ठल नामांचा प्रभाव आपल्याला कळतो, अनुभवता येतो आणि सातत्य राखता येतं. नाही तर थोडा वेळ गेला, हे 25-30 मिनिटाचं संपूर्ण रिव्हिजन ऐकलं की पुन्हा आपलं सुरुवात तीच. सुकृत वाढायचं कसं? विश्वास आहे कुठे? आढळपद मिळायचं कसं? स्थिरता व्हायची कशी? त्यासाठी संत समागम धरावा, त्याने ब्रह्मानंद होय अवघागा, हे पुन्हा पुन्हा आम्हाला सांगितलं. तुम्ही संतांचा समागम करा, संतांच्यामध्ये राहा, त्यांच्याकडून कानावरती सत भगवंतांचं चिंतन पडू देत, इतकं चिंतन पडू देत की ते चिंतन ऐकता 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 आपण रंगून जाऊ. मला मोठा आनंद होतो, मी भागवत प्रवचन ऐकत असताना आज मला एक वेगळा अनुभव मिळाला की राजेंद्रदासजी महाराज नावाचे एक संत फार छान भागवत सांगतात. ते एका कथेमध्ये आले आणि त्या कथेमध्ये आल्यानंतर त्यांना उच्चासन दिलं, त्यांना त्यांना हार वगैरे घातला, काही संत त्यांच्याबरोबर होते. व्यासपीठावरती एक संत बसले होते, राजेंद्रदासजी महाराज पुढे आले, त्यांनी त्या व्यासपीठावरच्या संतांना पण हार घातला आणि त्याच्यानंतर भागवताला हार घातला, पूर्णपणे नमस्कार केला भागवताला, त्या संतांना पण नमस्कार केला आणि बसले. नंतर संतांचा दशमस्कंध चालू होता आणि दशमस्कंधामध्ये सुद्धा 10वा अध्याय चालू होता बाललीला. आणि त्या बाललीला सांगत असताना मी तासभर बाललीला ऐकल्या आणि मला मनामध्ये प्रश्न आला की यातली एकही लीला तर भागवतातली नाही, पण हे संत एवढ्या लीला सांगतात. तन्मय ते राजेंद्रदासजी महाराज, वाह क्या बात आहे, कालावरती हात कधी डोळेवरती कधी हात, इतकं तन्मयतेने ते ऐकत होते आणि रंगून गेले होते. आणि नंतर नंतर तर शेवटी आशुपात होत होता. मला खूप आनंद झाला त्यांचं ते भगवंताचे प्रेम ऐकून. त्याच्यानंतर त्यांना कोणीतरी विनंती केली की आता राजेंद्रजी महाराजांनी थोडंसं बोलावं, आणि मग त्या संतांनी पण सांगितलं की आपण बोला. आणि आपण बोला म्हटलं तर राजेंद्रजी महाराज बोला लागले आणि त्यांनी सांगितलं, मी पहिल्यांदाच सांगतो की व्यासपीठावरती बसून जो सांगतोय भागवत तो या देहाचा अनुग्रहित आहे. राजेंद्रदास महाराजांचा शिष्य आहे आणि राजेंद्रदास महाराजांच्याकडे 22 वर्ष त्यांनी सेवा केलेली आहे. पण तरीही माझ्या मी त्याच्याकडे त्यांच्याकडे बघत असताना संत म्हणून पाहिलं, मी शिष्य म्हणून पाहिलं नाही. आणि ते सांगत असताना माझ्यावर मनात प्रश्न आला की अरे ये तो कभी मैंने कहा ही नहीं था, मैंने पढ़ा भी नहीं है, कोई उनसी किताबें भी लिखा नहीं है, तो फिर इस महात्मा के मुख से कैसे प्रकट हो गया? जो माझ्या मनात प्रश्न आला होता तो राजेंद्रजी महाराजांनी व्यक्त केला. आणि त्यावेळेला राजेंद्रजी महाराज म्हटले, अरे हरी आनंद हरी कथा अनंता, वेदव्यासानी भागवत दिलं त्यावेळेला भगवंतांच्या अनेक कोटी कल्पातल्या अनेक कोटी अवतारांचं वर्णन केले, कोणत्या तरी कल्पातल्या अवतारामध्ये भगवंताच्या या लीला होत्या, त्या लीला भगवंतांच्या लीला सगळ्या शब्दबद्ध झाल्या नाही, त्या पोटामध्ये साठल्या. भगवंतांची लीला पोटामध्ये साठली असेल तर ती कधीतरी ओठामधून प्रकट होते. म्हणून जरी संतांनी सांगितलेले वचन तुम्हाला पुस्तकात सापडली नाही तर या संतांचं बोलणं खरं आहे, कारण ते ऐकत असताना मी हृदयामध्ये माझ्या पोटामध्ये मी कृष्णाला पाहत होतो आणि म्हणून माझ्या डोळ्यात पाणी येत होतं की कृष्णा तुला आता इथं मी काय देऊ, आता मी तुला एकच देतो, तुला स्वच्छ स्वच्छ आंघोळ घालतो, शुद्ध भाव गंगा स्नान घाली तुला करीन प्रेमाने आरती. हा जो भाव आहे मी त्याच्यानंतर संध्याकाळपासून बोलू शकलो नाही कोणाशी, फक्त तेवढंच डोक्यावर चित्त की मला हे का अजून माझ्यामध्ये हे कधी यायचं. अरे हा भगवंत बोलतो, भगवंत सांगतो, पण भगवंत जे सांगतो हे शंका घेऊ नका, तो संतांच्या मुखातून वेगळ्या तरी सांगतो, हे सुकृत वाटतं आपलं, कोणातरी मुखातून तो सांगतो. म्हणून महाराज तिसऱ्या चरणावर सांगतात की तोची शरणांगता विठ्ठल मुक्तिदाता, जे शरण जातात त्यांना तो मुक्तिदाता आहे.
पण विठ्ठल या संता समागमे, जोपर्यंत संत समागम होत नाही, जोपर्यंत तुम्ही त्यांच्यावर राहत नाही, जोपर्यंत त्यांचा मार खात नाही, जोपर्यंत उष्ट खात नाही, जोपर्यंत द्यावे धुवन या ताट ते पाणी पित नाही, तोपर्यंत तुम्हाला विठ्ठलातलं प्रेम कसं लागायचं आणि विठ्ठल कळायचा कसा, मोठा प्रश्न आहे, फार गोड प्रश्न आहे. मध्ये तरी आपल्यातल्याच एकाने मला सांगितलं, फार आनंद झाला होता. तर त्या बोलताना असं म्हटल्या की महाराज, की भंडारदरा डोंगरावरती दोन शिखरांपैकी कुठच्या एका ठिकाणी तुकोबाराय महाराज बसायचे आणि त्यांची पत्नी आवडी दुपारी भाजी भाकरी घेऊन जायची. तिला कळायचं नाही की कोणत्या डोंगरावरती तुकोबाराय महाराज बसलेले आहेत. तर तिला जात असताना ज्या डोंगराच्या दिशेने विठ्ठल 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 म्हणत झालेली पावलं दिसायची, तिला कळायला कळायचं की त्या तिथेच आज आहे नवरा. त्यामुळे डोंगर चुकायची नाही, ती बरोबर वेळ त्या डोंगरावरती पोहोचायची. सत्संगामध्येच मला एकाने सांगितलं, मला एवढा आनंद झाला की माझ्या डोक्यातून हृदयातून अजून जात नाही, की ज्याची पावलं पण विठ्ठल विठ्ठल म्हणत जातात आणि ती पावलं ठसे उमटतात. अरे या भगवंतांची पावलं पण अक्रूरांनी पाहिली होती भगवंत गोकुळ सोडून गेल्यानंतर. कारण का, तर विठ्ठलाची पावलं आणि कृष्णाची पावलं किंवा संतांच्या हृदयातलं पाऊल हे तिन्ही एकच आहे, ते कधीही पुसलं जात नाही. तोची शरणांगता विठ्ठल मुक्तिदाता, विठ्ठल या संता समागमे, त्यांच्यावर समागम करावा लागतो संतांच्या बरोबर, त्यावेळेला विठ्ठल कळतो. नुसतंच म्हणून तोंडामध्ये बसत नाही. चौथ्या चरणामध्ये अजून भगवंतांच्या विषयी बोलत असताना तुकोबाराय महाराज अतिशय प्रेमाने आणि लडीवाळ्या पण सांगतात की विठ्ठल गुणनिधी, तुम्ही तर जिव्हांविद्या निधी पातू म्हटले, तो सगळ्या निधीचा म्हणजे अनेक प्रकारच्या गुणांचा ठेवा आहे. तर हा जो जिव्हांविद्या निधी पातू, ज्याच्या मुखामध्ये विठ्ठल नाव आहे, त्याला तो निधी म्हणजे गुणनिधी प्राप्त होतो. किती प्राप्त होईल? तो गुणनिधी विठ्ठल आहो, त्याच्यामध्ये कोणता गुण नाही असं नाहीत. अहो इतकं सुंदर आहे, मी पुन्हा तर राजेंद्रदाजी महाराजांच्याकडेच येतो. राजेंद्रदाजी महाराजांनी सांगितलं एक वाक्य इतकं मला भावलं, इतकं हृदयामध्ये बसलं, स्थिर झालं. ते बोलताना म्हटले की सुग्रीव, अंगद किंवा हनुमानराय जेवढे रामभक्त होते तेवढाच रामभक्त रावणसुद्धा होता. कान टवकरला ऐकताना मी, तेव्हा त्यांनी सांगितलं की इन लोगोने रामजी का नाम मुख से लिया, राम का काम किया, और रावण ऐसा अकेला था कि जिसने शत्रुत्व इतना बढ़ाया कि सुमिरन करना भूल जाएंगे लेकिन शत्रुता नहीं भूलेंगे. ऐसे रावण ने राम जी के साथ शत्रुता की थी. मैं शत्रुत्व करता 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 एवढं शत्रुत्व केलं की रावण राममय झाला होता. हे वाक्य ऐकल्यानंतर क्षेत्र की किती गुण आहे त्याचा, की शत्रूवरती सुद्धा मुक्तिदाता प्रेम करतो, एवढा माझा देव जर प्रेमळ आहे. विषय वाक्याला विचार वासना करण्यावरती प्रेम करतो, एवढा माझा देव प्रेमळ आहे. तर देवाच्या गुणाचं मी वर्णन काय करू. मला एका माऊलीने प्रश्न विचारलाय अभंगांचं चिंतन ऐकत असताना, की मी आयुष्यभर एक विशिष्ट प्रकारची भक्ती केली आणि तुम्ही मला आता अभंगांच्या माध्यमातून संतांच्या वर्णातून हे सांगत आहात, हे कसं? मी त्यांना उत्तर दिलं, आज पुन्हा देऊ इच्छितो की भगवंताचीच परमकृपा म्हणून वेगळ्या तऱ्हेने हे अभंग ऐकण्याचं सौभाग्य तुम्हालाही प्राप्त होते. ज्या योगातून तुमच्या अंतःकरणामधली मूर्ती, भगवंतांची मूर्ती स्थिर व्हावी, अधिक व्हावी. जसं पाया एखादा खांब उभा करताना खड्डा खणतात, त्या खड्ड्याच्या खांबाला उभं करतात आणि त्या खांबाच्या बाजूने नुसती माती टाकत नाहीत, कारण नुसती माती टाकली की खांब कधीही गळून पडतो. मग काय करतात, तर मोठे दगडाचे तुकडे, विटांचे तुकडे त्या खांबाच्या बाजूने टाकतात आणि नंतर उलटी पार करून ठसा ठसा ठोकतात, त्याला इतकं ठोकतात की दगडात दगड आत जातो, मग माती टाकतात. तुमच्या अंतरंगामध्ये हे ठोकून बसलं पाहिजे, मग त्याच्यानंतर जो खांब उभा राहील त्याच्यावरचा लावलेला झेंडा हा आसमंतामध्ये फडकत राहील. कारण हा विठ्ठल गुणनिधी आहे, त्याचे गुण तुम्ही जेवढे ऐकाल तेवढे तुम्हाला आनंदही प्राप्त होईल आणि त्याच्याकडून तेवढ्या कृपेचं दान, तेवढं गुणांचं दान मिळेल. कारण हा गुणांचा ठेवा आहे. किंबहुना विठ्ठल सर्वसिद्धी, तुमच्या संसारामध्ये असं कोणतं संकट आहे की ज्या संकटाचं उत्तर विठ्ठलाकडं नाही? खरं चिंतन करा की माझ्या जीवनामध्ये असं कोणतं वाक्य आहे की ज्या वाक्यासाठी विठ्ठलाकडं उत्तर नाही, की विठ्ठल नामात उत्तर नाही.
असं एकही समस्या आहे का, एकही आनंदाचा भाग आहे का, दुःखाचा कुठलाही भाग आहे का, कोणी जन्माला आला कोणी गेला, कुठलाही प्रश्न निर्माण करा असं एक तरी प्रश्न आहे का की ज्याचा उत्तर भगवंताकडे नाही. तुकोबार आम्हाला ठासून सांगतात की विठ्ठल सर्वसिद्धी, सर्वसिद्धी या भगवंताच्या ठिकाणी आहेत. तुमचा प्रश्न कसाही असो, एक राजा होता कृतमाला नदीच्या किनार राहणारा, त्याच्या हातामध्ये मत्स्यरूपामध्ये आला आणि ज्या वेळेला जलप्रलय झाला त्यावेळेला त्यासाठी हाच मासा धावून आला आणि त्या माशाने नौका आणून त्या राजाला पुढच्या मन्वंतरामध्ये मनू केलं, म्हणजे जलप्रलयामध्ये पण तो वाचला. आपण मार्कंडेय स्वामींचा भागवतामध्ये प्रलयाचं वर्णन ऐकलेलं आहे की ज्यांनी प्रलय एवढा घोर बघितला की त्या घोर प्रलयामध्ये मार्कंडेय स्वामी मार्कंडेय मुनी 1000 वर्षापर्यंत भगवंताच्या पोटात, 1000 वर्षापर्यंत पाण्याच्या प्रवाहामध्ये, 1000 वर्षापर्यंत दाढीच्या केसांनी आपल्याच पायाने बांधले गेलेले, उलट्या कटकड्या खाणारे असे सगळे हे. आणि शेवटी ज्याला सूर्योदय झाला आणि जेव्हा डोळे उघडले त्या त्यांना कळालं की आपण आहोत तिथेच आहोत हे आपल्याला मायेत दर्शन झालं होतं. आणि कृपादान करायला भगवान शंकर आले आणि शंकराने सांगितलं की मार्कंडेया, अरे तू म्हटला होतास मला माया बघायची आहे म्हणून देवानी माया दाखवली. तुला वाटते 1000 वर्ष झाली पण ही 1000 वर्ष नव्हती, हा फक्त एकच क्षण भगवंतांचा होता पण ह्या एका क्षणाला भोगायला तुला 1000 वर्ष लागली. भगवंत कळायला मला 1000 जन्म घ्यावे लागतात पण ज्या क्षणी भगवंत कळतो ना त्या क्षणी आम्हाला कळतं की लागली समाधी विठ्ठल नामे. ताबडतोब आम्हाला कळतं हा सर्वसिद्ध दाता आहे. किंबहुना हे विठ्ठल नाम घेता घेता तो कुबारा म्हणतात, माझा अनुभव सांगतो तुम्हाला, दुसऱ्या कोणाचाही नाही सांगत, तर लागली समाधी विठ्ठल नामे. मला तो क्याला समाधी लागली ती केवळ विठ्ठल नामाने. मी फक्त माझ्या विणेवरती त्या तारांचा धनत्कार केला, त्या 3 तारांवरती माझी बोटे फिरली, विठ्ठल 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 विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे, येणे सोसे मन झाले हावभरी परत माघारी येत नाही, बंधना वाचून उकलली गाठी देत आले मिठी सावकाश, तुका म्हणे देह भरला विठ्ठले कामक्रोधे केले घर रीते. म्हणजे तुकोबाऱ्या महाराज त्या विठ्ठलाचं नाव घेता 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 विठ्ठल 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 करता करता ते म्हटले की माझे ओठ हालत होते, नंतर ओठ बंद झाले, अंतर चक्षु म्हणा लागलं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, आणि नंतर कळालं की बाह्य देहाला केव्हाच समाधी लागली आहे आणि अंतरचक्षुमध्ये अंतर्मनामध्ये अंतर्देहामध्ये किंबहुना आत्मात्मध्ये विठ्ठल 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 बोलतोय, जो विठ्ठल आत्मा आहे तोच विठ्ठलाचं नाव घेतोय, त्याला म्हणतात पूर्ण समाधी अवस्था प्राप्त होणं. ही या विठ्ठल नामातून लागली. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये माऊली तुकोबाऱ्या महाराज सांगतात की विठ्ठल गुणनिधी विठ्ठल सर्वसिद्धी लागली समाधी विठ्ठल नामे. अशा ह्या 3 चरणांच्यामध्ये विठ्ठलाच्या नामाचं सुंदर महिमा वर्णन केला. आणि शेवटी शेवटी चरणामध्ये परमतत्व सांगत असताना तुकोबाऱ्या महाराज 5व्या चरणामध्ये म्हणतात, विठ्ठलाचे नाम घेता झाले सुख गोडावले मुख तुका म्हणे. हे विठ्ठलाचं नाव घेता घेता मला एवढं सुख झालं, इतकं सुख वाढलं, इतकं सुख वाढलं, आता मला कळीची आठवण नाही, काळाची आठवण नाही, कली काळाची आठवण नाही, मला संसाराची आठवण नाही, मला तुका आहे मला ही पण आठवण नाही आहे, मी कुठे आहे ही मला आठवण नाही, मला कुठलीच आठवण नाही, मला एकच आठव आहे की जो साठवलेला आहे त्याचा आठव आहे, साठवला हरी जी हृदय मंदिरी त्याची सरली येर झार झाला सुफल संसार किंवा व्यापार त्याची फक्त आठवण येते. विठ्ठलराव विठ्ठल नामक घेता म्हणजे आवश्यक झाली तर विठ्ठलाचे नामक घेता झाले सुख. आणि गोडावले मुख तुका म्हणे, माझं मुख जे आहे विठ्ठलामध्ये एक रस असा गळा लागला हो, इबत भागवतम रसमालय मोहरो रसिका भूभाऊका, हा भागवत कुठपर्यंत प्यायचा, तुमची तृप्ती होईपर्यंत जोपर्यंत जीवात जीवे तोपर्यंत भागवत पीत राहा, तसं विठ्ठल नाम कुठपर्यंत घेत राहायचं, आयुष्याचा शेवट विठ्ठल गोड होईपर्यंत घेत राहायचं, ते पीत राहायचं विठ्ठल नाम, तोंडामध्ये गोड रस तयार झाला, हा थुंकी वाटे उडत नाही आहे, हा आतच जातोय आणि आ जात असताना तो आतमध्ये जातो. आणि गंमत अशी आहे की नाम तोंडाने विठ्ठल घेतं, परावाणीतून शब्द निघाला आहे, वैखरीतून विठ्ठल प्रकटला, व त्या विठ्ठल प्रकटलेल्या विठ्ठल नामाने त्या परावाणीतून प्रकट झालेल्या त्या वैखरीमध्ये आलेल्या विठ्ठल नामाने तिथे एक प्रेमरस गोडरस ब्रह्मरस तयार केला, सेवितो हा रस, तो रस प्यायला गेला आणि झालं काय माहिती का, हा विठ्ठल रस मी पिल्याकारणामुळे माझी सातीही चक्र अत्यंत प्रकट झाली, स्थिर झाली आणि अख्ख्या सगळ्या इंद्रियांमध्ये तो भगवंत पसरला.
तो अन्यांश हस्त चरण श्रवणत्व गादीन प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यम, हा गोड अनुभव साधकाला प्राप्त येतो. ध्रुवाने सांगितले योंत माम प्रसुप्ताम संजीव येते शक्तिधर स्वधामना अन्यांश हस्त चरण श्रवणत्व गादीन प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. तुम्ही आतमध्ये किंवा विठ्ठलच मी प्यायलो म्हणून गोडावले मुख, माझं तोंड गोड झालं आणि तोंडातून विठ्ठलाचं नाव येऊ लागलं. सांगताना सुद्धा तोंडामध्ये वारंवार वारंवार ही गोडी अनुभवता येते आणि ती आपणच गिळायची असते. आणि आपण जात असताना आत जात असताना जाणवतं की ते आत कुठेतरी चालली आहे आणि आतमध्ये पसरती आहे. हे गंमत अशी आहे की मुळं जमिनीतून रस घेतात आणि आपण मुळातून रस घ्यायचा आहे. जमिनीतून रस घेतात ती मुळं, ती अज्ञानामध्ये आहेत म्हणून एका जागीच आहेत आणि आपण मुळातून रस घेतला. आपले मुळं वरती आहेत, ऊर्ध्व मुळं म्हणजे शाखा, आपली मुळं वरती आहेत, त्याचा वर्ण रस घेतल्यानंतर तो रस संपूर्ण अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांशी असे पर्णाने हा अनुभव साधकाला प्राप्त येतो. गोडावले मुख तुका म्हणे अशा भगवंताला तुम्ही गात राहा गात राहा गात राहा आणि गाता गाता चित्तामध्ये ध्यान करा. आपण कसं ध्यान करा, तो वेटेवरती उभा आहे ह्या रूपात ध्यान करा. म्हणून आपण भागवतामध्ये नेहमी ध्यान सांगताना पांडुरंगाचं विटेवर उभाचं ध्यान सांगतो. ते ध्यान करा, हा अनाथांचा बंधू आहे, हा कृपेचा सनसिंधू आहे, हा आपले संसाराची बंधनं तोडतो, यमपाशातून मुक्त करतो, शरणागत झाल्यानंतर तो मुक्तीदाता आहे. किंबहुना विठ्ठल आपल्या संतांच्या समागमामध्ये कळतो, विठ्ठल गुणनिधी आहे, विठ्ठल सर्वसिद्धी आहे आणि विठ्ठलाचं नाम घेता घेता समाधीभावस्था प्राप्त होते. या विठ्ठलाच्या नामामुळे मला सुख झालेलं आहे आणि माझं तोंडही गोड झालं, अंतरंगही गोड झालं आणि माझा शेवटही गोड, सर्वच गोड, कारण विठ्ठल गोड आहे. त्या विठ्ठलाने मलाही परिपूर्ण गोड केलेलं आहे असा या विठ्ठल नामाचा सुंदर असा प्रभाव. त्याचं चिंतन ह्याप्रमाणे सुकृत वाढवणारा हा ठेवा आहे म्हणून त्याला हाक मारा, मनापासून हाक मारा. मायबापा विठ्ठला पांडुरंगा पंढरीनाथा हे पंढरीशा म्हणून हाक मारा. तो तुमच्या हृदयामध्ये तुम्हाला दर्शन नक्की देणार आहे. त्या भगवंतांच्या चरणावरती माऊली तुकोबारा यांच्यासह नमस्कार करून सद्गुरूंच्या चरणावरती हात ठेवून सद्गुरुरूपी विठ्ठलाला वंदन करतो आणि झालेली सेवा त्यांच्या चरणी अर्पण करतो. तत्सत विठ्ठल चरणार्पण मस्तु गोपाल कृष्ण भगवान की जय. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्वसंतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली तुकोबाराय महाराज की जय. माझ्या सर्वांना अत्यंत प्रेमपूर्ण नमस्कार. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.